नमस्कार, मी अनुपमा. नोकरीच्या संधी सांगणाऱ्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सरकारी निमसरकारी नोकरी मिळवण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सरकारी नोकरीचे अनेक पर्याय. फायनान्स, मॅनेजमेंट आणि विज्ञान क्षेत्रात जर तुम्ही नोकरीच्या संधी शोधत असाल तर चला पुढच्या काही मिनिटात पाहूया नोकरीची बातमी. फायनान्स क्षेत्रात जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. RCFL म्हणजेच राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये विविध विभागात 19 पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि अधिकारी व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक अशी पदं आहेत. शैक्षणिक पात्रता आहे CA किंवा CMA, तसंच MBA फायनान्स आणि काही पदांसाठी या क्षेत्रातल्या अनुभवाची गरज आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे 4 सप्टेंबर आणि अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट पहा RCFLimited.com. तुमचं उच्च शिक्षण जर मॅनेजमेंटमध्ये झालं असेल तर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नोकरीची एक उत्तम संधी आहे. भारतीय स्टेट बँकेनं विविध विभागांमध्ये विशेषज्ञ संवर्ग अधिकारी पदासाठी 69 जागांसाठी भरती केली आहे. यामध्ये उपव्यवस्थापक, रिलेशनशिप मॅनेजर, प्रोडक्ट मॅनेजर, सहाय्यक व्यवस्थापक, सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार, तसंच प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगळी आहे. अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख आहे 2 सप्टेंबर. अधिकृत वेबसाईट आहे SBI.co.in. आणि आता बंपर नोकरीची एक बातमी. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातली ही एक उत्तम संधी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ओशन टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजेच NIOT मध्ये प्रकल्प शास्त्रज्ञ, प्रकल्प तंत्रज्ञ, संशोधक अशा विविध 237 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. शैक्षणिक पात्रता पदांप्रमाणे आहे, मात्र अगदी 10वी उत्तीर्णांपासून ते BTech MSc शिक्षण असलेल्यांसाठी सुद्धा ही नोकरीची संधी आहे. अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख आहे 13 सप्टेंबर आणि अधिकृत वेबसाईट पहा NIOT.REC.IN. आणि आता नोकरीची बातमी पुणे विभागातून. पुणे सीमा शुल्क आयुक्तालयामध्ये ग्रुप सीच्या पोस्टसाठी इंजिनियर, मेट, आर्टिझन, ट्रेड्समन, सीमॅन, ग्रीसर, अकुशल कामगार अशा विविध पदांसाठी भरती होती. 19 जागा पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनियर, याशिवाय 10वी उत्तीर्ण आणि नौका इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र, तसंच मेकॅनिक, फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंटल, कार्पेंटरीमधल्या ITIचं प्रमाणपत्र असणाऱ्यांना ही एक उत्तम संधी आहे. यासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 30 वर्ष. जाहिरातीचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी पुणे कस्टम्स .nic.in या वेबसाईटवर क्लिक करा. ते आत्ता सांगितल्याप्रमाणे जे पर्याय तुमच्यासाठी योग्य आहेत अजिबात वेळ न घालवता लगेच अर्ज करा. पण जाहिरातीचं नोटिफिकेशन फक्त तुम्ही अधिकृत वेबसाईटवरच पहा. या भागामध्ये इतकंच. पुढच्या भागात भेटूया नोकरीच्या आणखी काही पर्यायांसहित नोकरीच्या बातमीत. पाहत रहा Zee 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24.